औरंगाबादला लोकमतचा वर्धापन दिवस होता, तिथे एक देवानंद पवार नावाचं लेकरू आलं. म्हणले दादा जरा चाल लावा की आमचं बी सोनं होऊ द्या. म्हणलं काय करायला असं? म्हणलं एम ए करायलो आहे. म्हणलं कुठं करायला असं? म्हणलं विद्यापीठात करायलो आहे. म्हणलं अजून काय काय करायला असं? म्हणले दादा सकाळच्या एम ए करायलो आणि रातच्याला म्हणले बिरबारमध्ये काम करायलो आहे. म्हटलं अरे बिरबारमध्ये काय काम करायलाच? म्हणले म्हणले दादा घरची नादारी, घरला पण पैसे धाडायला लागतात म्हणून काम करायलो आहे. म्हटलं मग खूप शिव्या खात असशील ना देवानंद? आई बहिणीवरून बारमध्ये. हां दादा. म्हणले रातच्याला शिव्या खातो, सकाळच्या ओव्याला येतो. अप्रतिम लिहिलं आहे या लेकराची कविता, तुम्हाला आवडली तर जोरदार टाळ्या वाजवाच्या. ह्या टाळ्या आपल्या औरंगाबादपर्यंत जातील, देवानंदपर्यंत जाईल आणि देवानंदचं बळ वाढेल सगळं. त्याला जगण्याच्या एक वेगळ्या गोष्टी मिळतील आपल्या या कवितेतून. काय लिहिलं देवानंदनी? माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिची फाटकीच चोळी तिच फाटक लुगाड, त्या फाटक्या लुगड्याले किती ते तिस ठिगाण, समजा भारता मधले ते परांत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिच्या कपायाच कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते, ती करते ढोर काम तिचा गळतो या घाम, तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते, तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते. आईच्या कविता म्हणत असताना आया सगळ्या सुखवल्या आहेत, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये चमक दिसते, हास्य दिसतंय आणि बाप सगळे रागात बघतात माझ्याकडे. म्हणजे बाप कसं आहे, काय बेटा कैसा जात आहे तू मुंबई तक तरी को देखतो मी, अशी काहीशी प्रतिक्रिया बापांकडून यायला सुरुवात झाली आहे. दोन कविता ज्या आहे, दोन रचना ज्या आहे, त्या मनोजभाईंना अर्पण करूया आज आपण. एक संतोष नारायणकर नावाचं लेखरू आहे परभणीचं, खूप गोड लिहिलं आहे त्याने. त्याच्या कवितेचं मी गाणं केलं आणि ते जगभरात गेलं गाणं, फक्त भारतात नाही राहिलं, जगभरात गेलं. आपल्याकडचे सगळे कीर्तनकार महाराज ते गाणं म्हणतात, पण काय आहे की कीर्तनकार महाराज आणि बुवा नावं सांगत नाहीत. आता ज्ञानदेवांचं आणि तुकारामांचं नाव सांगत नाही तर आपलं कुठं सांगणार? आपल्याला पण वाईट वाटायचं काही कारण नाही. पण ही कविता जी आहे ही संतोषची आहे. मनोजभाई कुठे आहेत? प्रशांत असणारे नावाचा कवी लिहितो, कदाचित त्याने मनोजभाईंसाठीच लिहिलं असावं प्रशांत असणारेनी, की मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही आहे. मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगे दिव्याची वात जरा कमी कर मला झोप लागत नाही आहे. मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही आहे. वडील म्हणाले अगे दिव्याची वात जरा छोटी कर मला झोप लागत नाही आहे. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. जेवढे तरुण लेकर आणि तरुण लेकी माझ्या पुढ्यात बसले मी त्यांना विनंती करेल, आईबापांकडे लक्ष द्यायची आता वेळ आली आहे. करोनाच्या कालखंडामध्ये आपल्याला वाटलं होतं की आपण सुधरून जाऊ, पण नाही सुधरलो, आपण जास्त बिघडलो, खूप घटस्फोटाचं प्रमाण वाढलं एकत्र राहिल्याने. समजून घेतलं पाहिजे होतं आपण, आपण एकमेकांना खांदे देऊ शकलो नाही, आपल्या नातलगाच्या दारात जाऊ शकलो नाही, असे दिवस होते आपल्यावर. कदाचित ते दिवस सगळे गेले, नवे दिवस आले, उरीपोटी भेटण्याचे दिवस आले. म्हणून मनोजभाऊने एवढा आटापिटा केला, सगळ्यांना इथे बोलवलं की या आपण सगळे सुखदुःख वाटून घेऊया.